विद्यार्थी मित्रांनो, कालच्या सेतू अभ्यासक्रमाच्या संदर्भातील अर्थात ब्रिज कोर्स या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून काल आपण मृत्युगंध बी भाग एक या नवीन पदवी स्तरावरील अभ्यासक्रमामध्ये आपण प्रवेश घेतलेला आहे, त्या अनुषंगाने आपण विद्यार्थ्याचे अभिनंदनसुद्धा केले होते. आता आपल्या याचप्रमाणे नियमित तासिका सुरू राहणार आहेत, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पुनर्शा विनंती आहे, सूचना आहे की त्यांनी आपल्या ग्रुपवर ज्याप्रमाणे आपण नियमित कॉलेजला तासिकेला हजर राहतो, कॉलेजला येतो, रेग्युलर हजर राहतो, त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयामध्ये रेग्युलर ऑनलाईन तासिका सर्वच विषयाच्या होतात, मग ती बी एस सी शाखा असो किंवा कला शाखा असो. आणि म्हणून बी ए भाग एकच्या विद्यार्थ्यांना पुनर्शा याची जाणीव व्हावी या उद्देशानं आपण वर्षाच्या सुरुवातीच्या तासिकेमध्ये बी ए भाग एक आणि बी एस सी भाग एक या विद्यार्थ्यासाठी जाणीवपूर्वक सेतू अभ्यासक्रमाचं अर्थात ब्रिज कोर्स या नवीन घटकाचा समावेश आपल्या महाविद्यालयाने केलेला आहे. त्याबद्दल महाविद्यालयाचे आमचे मार्गदर्शक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी बी देवडे सर यांनी अतिशय नियोजनबद्ध सेतू अभ्यासक्रमाचं नियोजन करून सर्व विभाग अर्थात विभागातील सर्व प्राध्यापक वर्गांना तशा सूचना देऊन त्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून सर्वांनी अशाच प्रकारचा जर प्रतिसाद दिला तर या कोरोनाच्या काळामध्येही कोविड-19 संदर्भाच्या वातावरणामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे अभ्यासक्रमातील घटकांचं अध्ययन अध्यापन करू शकतो ही जाणीव या ठिकाणी व्हावी. काल आपण बालभारती, युवक भारती आणि कुमार भारती अशा तीन घटकामध्ये आवश्यक मराठीच्या अभ्यासक्रमामधील जे काही घटक असतात ते घटक आपण अभ्यासले होते. आज त्याच पद्धतीने आपण थोडंसं पुढील विषयाला हात घालून आपण आज या तासिकेला ती माहिती बघणार आहोत. आणि म्हणून आपण धडा कविता अभ्यासलो, आजही तेच अभ्यासणार आहोत, पण त्यामधली वैचारिक व्यापकतेची जी सखोलता आहे, जी खोली आहे, ती निश्चितच मात्र वेगळ्या पद्धतीची आहे, हे आपणा लक्षात यावं, याची आपणाला जाणीव व्हावी, यासाठी नव्यानं या तासिकेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. काल आपण या तासिकेचा विचार करत असताना सेतू अभ्यासक्रमाविषयी माहिती देत असताना विशेषतः चार घटकाचा आपण या ठिकाणी उहापोह करून त्याविषयी थोडीफार पूर्वगृहित जी काही आपल्याला माध्यमिक उच्च माध्यमिक उच्च प्राथमिक लेवलचं जे काही ज्ञान आहे त्याला उजळणी म्हणून आपण ते काल त्या उदाहरणासहित काही संदर्भ घेतले होते. त्याचप्रमाणे विभाग अ पदवीस्तरावर अभ्यास असताना त्यामध्ये वैचारिक काही पाठ असतात, वैचारिक पाठामध्ये काही अनेक नेत्याचे, महापुरुषाचे, समाजसुधारकाचे विचारांचा त्या पाठामध्ये समावेश असतो, म्हणून त्याला वैचारिक पाठ असं म्हटलं जातं किंवा त्याला वैचारिक पाठ असे म्हणतात. विभाग ब ललित, याची आपण काल माहिती बघितली की ललित साहित्य कशाला म्हणायचं, ललितीय साहित्यामध्ये कोणकोणत्या साहित्याचा समावेश होतो, या सर्व उदाहरणादाखल आपण त्याची आवर्जून विशेष संदर्भासहित माहिती बघितली होती. त्यामध्ये विभाग क अर्थात तीन क्रमांकाचा जो विभाग आहे ते आहे कविता. कवितेमध्येही अभ्यासक्रमामध्ये दोन घटक असतात, एक संतवाणी आणि नियोजित अभ्यासक्रमातील निवडलेल्या कवींच्या कविता, आणि शेवटचा त्यामधला टप्पा असतो
उपयोजित मराठी यामध्ये बी ए भाग एकच्या मृदुगंध या पाठ्यपुस्तकामध्ये या मराठी आवश्यक या पाठ्यपुस्तकाच्या घटकामध्ये उपयोजित या मराठी घटकाचा अतिशय नियोजनबद्धपणे समावेश केलेला आहे। त्यामध्ये काही घटक उपघटक आपल्याला अभ्यासायचे आहेत की शुद्धलेखन आणि लेखनाविषयीचे नियम, मुद्रित शोधन कला व काही खुणा अशा अनेक प्रकारचा त्यामधला समावेश आपल्याला टप्प्याटप्प्याने तासिकेच्यानुसार नियोजनानुसार वेळापत्रकानुसार आपल्याला अभ्यासायचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनी या सर्वांची विशेष करून जाणीव ठेवावी जेणेकरून आपल्याला पदवी स्तरावर या सर्व गोष्टीची जाणीव होईल, ती जाणीव झाली पाहिजे। म्हणून विद्यापीठाने विशेषतः मराठी कंपल्सरी अर्थात आवश्यक या विषयामध्ये या चार घटकांचा आवर्जून समावेश केलेला आहे, जेणेकरून या चारही घटकाचा अभ्यासक्रमामध्ये पूर्वी समावेश नव्हता। गद्यपाठ आणि पाठाच्या अनुषंगाने आलेलं व्याकरण आपण अभ्यासलं, त्याही पलीकडे आपण आता चार पावलं पुढे जाऊन पदवी स्तरावरचा अभ्यासक्रम आपल्याला अभ्यासायचा आहे। म्हणून बी भाग एकमधील प्रवेशित जे काही विद्यार्थी विद्यार्थिनी असतील त्यांनी या सेतू अभ्यासक्रमाची थोडी या तासिकेच्या माध्यमातून उजळणी करून स्वतःला त्याची जाणीव करून घ्यावी, जेणेकरून आपल्याला जे काही वैचारिक पाठ असतील, काव्य असतील, अभंग असतील आणि उपयोजित मराठीमधील जे काही घटक असतील ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याचं अध्ययन अध्यापन करता येईल। ही सर्व जाणीव विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ठेवावी यासाठी या सेतू अभ्यासक्रम तासिकेचं नियोजन या ठिकाणी आवर्जून बी ए भाग एक आणि बी एस सी भाग एक या दोन वर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेलं आहे। या सर्व अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना निश्चितपणे जाणीव असेल, जाणीव असावी आणि ही जाणीव, ही प्रेरणा, हे उद्दिष्ट समोर ठेवूनच आपणाला पदवी स्तरावर अतिशय उत्तम असे गुण कसे मिळतील, वर्गामध्ये, महाविद्यालयामध्ये, जिल्ह्यामध्ये, विभागामध्ये आणि अर्थातच विद्यापीठामध्ये आपल्याला पहिला क्रमांक कसा मिळेल, उच्च दर्जाचे संशोधनात्मक विश्लेषणात्मक शिक्षण किंवा आपला अभ्यास कशा पद्धतीनं अशी वाटचाल आपल्या हातून घडावी या अपेक्षेनं आपण या महाविद्यालयामध्ये आलात। निश्चितच तुमच्या ध्येयाची सर्व महाविद्यालय, सर्व आमचे सहकारी प्राध्यापक मंडळी निश्चितच त्याची दखल घेतील ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून सेतू तासिका दोन या तासिकेचा या ठिकाणी पूर्णविराम देऊया। धन्यवाद। सर्वांनी तिसऱ्या तासिकेला अशीच उपस्थिती दर्शवून त्या तासिकेचा एक वैचारिक लाभ घ्यावा ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद।